साहेब नलावडेंची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. ज्या माणसानं अहोरात्र त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्यासाठी काम करून अतिशय त्यागातून तो कारखाना उभा केला आणि त्या कारखान्यामध्ये ही जी दृष्ट लागली त्यामुळं शेतकऱ्यांचं वाटोळं होण्याची वेळ आलेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये आता हे संचालक मंडळ निवडून देणारे आम्ही जिथं हजर असणारे आमचे लोक आहोत, जबाबदार आम्ही आहोत, म्हणून आज जबाबदारीने इथं आलो आहोत की कारखान्याचं वाटोळं होत निघालेलं आहे. संचालक मंडळ झोपलं आहे का? चेअरमन काय करताहेत? पेपरबाजी करून प्रश्न सुटत नाही. शेतकऱ्यांचं जीवन त्या उसावर आणि त्याच्यावर त्याची भाकरी अवलंबून आहे. अशा परिस्थितीमध्ये जर अशा तऱ्हेचा कारभार गडहिंग्लजच्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी डोळे झाक करून ह्या गोष्टीकडे चालत नाही. निवड संचालकांच्या ह्याच्यावर घरावर मोर्चे काढण्यापेक्षा कोलेकर साहेब आपल्याला रस्ता रोकोसारखा मोठा महत्त्वाचा कार्यक्रम हाती घेऊन त्यांच्या कारभाराच्या चिंधड्या उडविल्याशिवाय चालणार नाही, तरच शेतकऱ्यांना कुठंतरी न्याय मिळेल. एक कारखाना चांगल्या माणसांच्या हातात जावा म्हणून आम्ही या संचालक मंडळांना मदत केली, सर्वांनी आता सांगितलं त्याप्रमाणे. परंतु तुम्ही अशा तऱ्हेचा जर कारभार करत असाल तर शासनाने याच्यामध्ये ताबडतोबीने हस्तक्षेप करून या संचालक मंडळाच्या कारभाराची चौकशी केली पाहिजे आणि योग्य ती कारवाई केली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळेल. या हंगामामध्ये जर हा कारखाना चालू झाला नाही, निव्वळ आपण गप्पा मारत बसलो, थापा मारत बसलो, 300 कोटी आले, 55 कोटी घेतले, अरे गेले कुठं ते घेतलेले 55 कोटी? मग तुमचा सीझन तुम्ही पूर्ण का घेऊ शकला नाही? शेतकऱ्यांच्या संसाराची राख रांगोळी करणाऱ्या या चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ जे आहे ते आम्हीच निवडलेलं आहे, त्यांना आम्हीच घरात बसवल्याशिवाय राहणार नाही. पण हा कारखाना सुरळीत चालून शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशा तऱ्हेची आमची सर्वांची मागणी आहे. आणि त्यासाठी याहीपेक्षा ही सुरुवात आहे. धडा जर शहा संचालक मंडळाने घेतला नाही योग्य तो धडा, तर जरूर आम्हाला अगदी लोकशाहीच्या सनदशीर मार्गानं सरकार कुणाचं आहे कुणाचं नाही, आम्ही सरकारविरोधी नाही, आम्ही संचालक मंडळाच्या विरोधात नाही, तुम्हाला तिथं नेमणूक केलेली आहे, ते तुम्ही शेतकऱ्यांचं काम उत्तम तऱ्हेनं करावं अशा तऱ्हेची आमची भूमिका आहे. एक महिन्याच्या आत जर तुम्ही चेअरमन आणि संचालक मंडळानं कारभार सुधारणा केली नाही तर काय घडवतील हे शेतकरी गडहिंग्लज तालुक्यातले हे त्यावेळेलाच कळेल. आणि म्हणून मी सांगू इच्छितो पुन्हा एकदा संचालक मंडळा चेअरमनना की कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, याद राखा, नाहीतर तुम्हाला घरातून बाहेर सोडणार नाही. हा शेतकरी स्वाभिमानी शेतकरी आहे गडहिंग्लज तालुक्यातला. 8 लाख टन या ठिकाणी साखर मग हे ऊस उपलब्ध असताना तुम्हाला नियोजन साधं करता येत नाही, भूलतापा मारून चालणार नाही. तुम्ही अतिशय उत्तम प्रशासक म्हणून वावरता मिरवता, तुम्हाला हा न्याय शेतकऱ्यांना दिला नाही आणि हा हंगाम सुरू केला नाही तर निश्चितपणानं आम्हाला योग्य तो निर्णय घ्यावा लागेल, एवढंच या निमित्तानं मी सांगतो.